हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ धनाजी खाड़े एंड यू आर वाचिंग माय यूट्यूब चैनल इंग्लिश डेवलपर्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट मेक असर्टिव सेंटेन्सेस, म्हणजे असर्टिव वाक्य बनवायचे। अजूनही आपण चैनल सब्सक्राइब केले नसेल तर लवकरात लवकर चैनल सब्सक्राइब करा। बघा, इंट्रोगेटिव सेंटेन्स म्हणजेच यस नो टाइप क्वेश्चन, म्हणजेच फॉर्मल क्वेश्चनचे म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याचे असर्टिव सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य करताना आपल्याला पुढील प्रमाणे नियम आहेत। पहिला नियम आहे, वाक्याच्या सुरुवातीला असलेले सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब हे वाक्यातील कर्त्यानंतर लिहावे। नियम दुसरा आहे बघा, व पुढील वाक्य जसेच्या तसे लिहून शेवटी आलेले प्रश्नचिन्ह काढावे व त्याऐवजी पूर्णविराम द्यावा। तिसरा नियम आहे बघा, पण जर प्रश्नाची सुरुवात ही डूच्या होकारार्थी सहाय्यकारी क्रियापदाने झालेली असेल तर खालीलप्रमाणे बदल करावेत। म्हणजे बघा, पहिला आहे जर डू असेल तर डू काढून वर्ब प्लस वर्बचं पहिलं रूप म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप लिहावे, मुख्य क्रियापदाचे रूप बदलू नये। बी बघा, डज असेल तर डज काढून वर्बचे पहिले म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा यस प्रत्यय लावावा। व तिसरं आहे, डीड असेल तर डीड काढून वर्बचे पहिले म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाचे चे बा व्ही टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप करावे। व महत्त्वाची टीप, जर डूची नकारार्थी रूपे असतील तर वरील नियम नंबर एक व नियम नंबर दोन प्रमाणे वाक्य सोडवावे। आता आपण याची उदाहरणे पाहूया। बघा क्वेश्चन कसा आहे तो, मेक असर्टिव सेंटेन्सेस। पहिला आहे, वॉज आय प्लेइंग क्रिकेट, याचा ॲन्सर आहे आय वॉज प्लेइंग क्रिकेट। दुसरं वाक्य आहे, वॉज द फॉरेस्ट व्हेरी ब्युटिफुल इन अर्ली समर, याचा ॲन्सर आहे द फॉरेस्ट वॉज व्हेरी ब्युटिफुल इन अर्ली समर। तिसरं वाक्य आहे, वॉज बॉम्बी व्हेरी हॅप्पी, याचा ॲन्सर आहे बॉम्बी वॉज व्हेरी हॅप्पी। चौथं एक्झाम्पल आहे, एम आय व्हेरी लकी, याचा ॲन्सर आहे आय एम व्हेरी लकी। पाचवं आहे, वॉज इट व्हेरी डिफिकल्ट, ह्याचं ॲन्सर आहे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट। सहावं एक्झाम्पल आहे, वॉज इट अ स्ट्रेंज फॅसिनेटिंग लँड, ह्याचं ॲन्सर आहे इट वॉज अ स्ट्रेंज फॅसिनेटिंग लँड। सातवं उदाहरण आहे, इज मँगो वूड व्हेरी स्ट्रॉंग, ॲन्सर आहे मँगो वूड इज व्हेरी स्ट्रॉंग। बघा पुढचा क्वेश्चन आहे, आर यू आर टीचिंग सो हेल्पफुल, ॲन्सर आहे युअर टीचिंग्ज आर सो हेल्पफुल। व नऊ नंबरचा आहे, हॅज टाईम मूव सो फास्ट, ॲन्सर आहे टाईम हॅज मूव सो फास्ट। या पुढचं उदाहरण आहे, वॉज आय रिअली केअर फ्री, ॲन्सर आहे आय वॉज रिअली केअर फ्री। पुढचं एक्झाम्पल आहे, आर व्हिजिटेबल इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह फूड, ॲन्सर आहे बघा व्हिजिटेबल्स आर इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह फूड। पुढचं एक्झाम्पल आहे, इज रवी हार्ड वर्किंग, त्याचा ॲन्सर आहे रवी इज हार्ड वर्किंग। पुढचं एक्झाम्पल आहे, वेअर वी ऑल व्हेरी एक्सायटेड, ॲन्सर आहे वी वेअर ऑल व्हेरी एक्सायटेड। पुढचं वाक्य आहे बघा, डीड आय राईट अ लेटर, त्याचा ॲन्सर आहे आय रोट अ लेटर। बघा आपण डीड काढल्यानंतर राईटचा दुसरं रूप केलेलं आहे रोट। बघा पंधरावं आहे, पुढचं आहे वाक्य, डू आय सिंग अ सॉन्ग, याचं ॲन्सर आहे आय सिंग अ सॉन्ग। बघा पुढचं वाक्य आहे, डज शी वर्क व्हेरी हार्ड, याचं ॲन्सर आहे शी वर्क्स व्हेरी हार्ड। बघा आता यातलं डज काढून टाकल्यानंतर वर्कला वर्क्स म्हणजे यस प्रत्यय लागलेला आहे। पुढचं वाक्य बघा, डज ही ड्रिंक कॉफी, ह्याचं ॲन्सर आहे ही ड्रिंक्स कॉफी। पुढचा प्रकार आहे बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्याचे असर्टिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य तयार करताना आपल्याला पुढील नियम लक्षात ठेवावे लागतील। बघा पहिला नियम आहे, वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आणि क्रियापद लिहावे। नियम दुसरा, वाक्यातील व्हॉट किंवा हाऊ काढून
कर्ता व क्रियापदानंतर उपपद असेल तर लिहावे. तिसरा नियम आहे त्यानंतर विशेषणापूर्वी व्हेरी किंवा ग्रेट शब्द वापरावे आणि विशेषण कर्म लिहून उद्गारवाचक चिन्ह काढावे व त्याऐवजी पूर्णविराम द्यावा. आता आपण त्याची काही उदाहरणे पाहू. पहिलं उदाहरण आहे बघा, पहिलं वाक्य आहे हाऊ ब्राईट इट ग्रीव. याचं उत्तर आहे इट ग्रीव व्हेरी ब्राईट. दुसरं उदाहरण आहे हाऊ ब्युटिफुल द फॉरेस्ट वॉज इन अर्ली समर. त्याचं ॲन्सर आहे द फॉरेस्ट वॉज व्हेरी ब्युटिफुल इन अर्ली समर. तिसरं वाक्य आहे बघा हाऊ हॅप्पी रवी वॉज. याचं ॲन्सर आहे रवी वॉज व्हेरी हॅप्पी. पुढचं वाक्य आहे बघा व्हॉट अ स्ट्रेंज नेशन दिस इज. त्याचं ॲन्सर आहे दिस इज डेफिनेटली अ स्ट्रेंज नेशन. पुढचं वाक्य आहे बघा हाऊ डिफिकल्ट इट वॉज. त्याचं ॲन्सर आहे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. पुढचं वाक्य आहे व्हॉट अ स्ट्रेंज फॅसिनेटिंग लँड इट वॉज. त्याचं ॲन्सर आहे बघा इट वॉज अ स्ट्रेंज फॅसिनेटिंग लँड. पुढचं वाक्य आहे हाऊ स्ट्रॉंग मँगो वूड इज. त्याचं ॲन्सर आहे मँगो वूड इज व्हेरी स्ट्रॉंग. पुढचं वाक्य आहे हाऊ हेल्पफुल युअर टीचिंग्स आर. त्याचं ॲन्सर आहे युअर टीचिंग्स आर सो हेल्पफुल. पुढचं वाक्य आहे हाऊ फास्ट टाईम हॅज मूव. त्याचं ॲन्सर आहे टाईम हॅज मूव सो फास्ट. पुढचं वाक्य आहे बघा हाऊ केअरफ्री आय वॉज. त्याचं ॲन्सर आहे आय वॉज रिअली केअरफ्री. पुढचं वाक्य आहे हाऊ इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह फूड व्हेजिटेबल्स आर. त्याचं ॲन्सर आहे व्हेजिटेबल्स आर इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह फूड. पुढचं वाक्य बघा हाऊ हार्डवर्किंग रोहित इज. त्याचं ॲन्सर आहे रोहित इज हार्डवर्किंग. पुढचं वाक्य आहे हाऊ एक्साइटेड वी ऑल वेअर. त्याचं ॲन्सर आहे वी वेअर ऑल व्हेरी एक्साइटेड. पुढचं वाक्य आहे व्हॉट अ नाईस स्टोरी इट इज. त्याचं ॲन्सर आहे इट इज अ नाईस स्टोरी. पुढचं वाक्य आहे बघा व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर मिसेस मनीषा वॉज. त्याचं ॲन्सर आहे मिसेस मनीषा वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. पुढचं वाक्य आहे हाऊ इजी इट इज टू टॉक अबाउट सच हिरॉइझम. त्याचं ॲन्सर आहे सच हिरॉइझम इज इजी टू टॉक अबाउट. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.